मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा पहिला नागपूर आगमन 12 डिसेंबर रोजी होत आहे आणि भाजपनं त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली आहे. आपल्यासोबत भाजप नेते आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आहे. संदीपजी, जय्यत तयारी आहे, जय्यत स्वागत आहे. हो, या राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा शपथ घेतात आहे आणि देवेंद्रजींसाठी एक गोष्ट मी बोलतो की देवेंद्रजी मागचे 32 वर्ष झाले या नागपुरात राजकारणात आहे. एखाद्या व्यक्तीचा ग्राफ 2 नगरसेवक, 2 महापौर, 6 आमदार, 3 मुख्यमंत्री, 1 उपमुख्यमंत्री एवढा मोठा ग्राफ असणारा नेता आहे. आणि स्वाभाविक असं आहे की राजकारणात ग्राफ हा नेहमी बरेचदा कमी होत असतो, परंतु या माणसाचा ग्राफ नेहमी वाढत आहे आणि त्याच्यामुळे नागपुरातल्या जनतेमध्ये देवेंद्रजी अत्यंत प्रिय आहे. कोणाचा देवेंद्र आहे, कोणाचा देवाभाऊ आहे, कोणाचा देव्या आहे, तर या पद्धतीने देवेंद्रजींशी वैयक्तिक कनेक्ट आज मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजी नागपुरात येतात आहे याकरता भाजपची तर मंडळी लागलेली आहे, भाजपची टीम लागलेली आहे, परंतु भाजपशिवाय जी जनता आहे त्या जनतेला देवेंद्र जो आपला वाटतो, तर ती लोकं, ती मंडळी देवेंचं स्वागत करण्याकरता प्रचंड मोठ्या संख्येने रस्त्यावरती येणार आहे. विमानतळापासून एक भव्य रॅली जी आहे ती त्यांच्या घरापर्यंत जाईल, सभाही होईल. हो, विमानतळापासून प्राईड हॉटेल, छत्रपती चौक, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक ते वेस्ट हायकोर्ट रोडनी शंकरनगर, बजाजनगर आणि लक्ष्मी भुवन चौकापर्यंत ही रॅली जाईल. लक्ष्मी भुवन चौकामध्ये ते जनतेला संबोधित करतील आणि त्यानंतर ती रॅली संपणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी काही सूचना केलेल्या आहे, काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. नागपूरकरांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी या स्वागत रॅलीमध्ये काय काळजी घ्यायची आहे? देवेंद्रजींना एक विशेष सुरक्षा प्रदान झालेली आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे काल माननीय आयुक्तांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या तर्फे तसेच जनतेतर्फे अपेक्षित केलेले. त्याच्यातली एक तर अशी आहे की फटाके लावायचे असतील तर 2 फूट दूर लावावे, 2 किलोमीटर दूर लावावे. त्याच्यानंतर वरचे फटाके लावावे नाही, लढी लावायचा प्रयत्न करावा नाही. त्याशिवाय JCP हार घालावा नाही, क्रेननी हार घालावा नाही, हार रथावरती फेकू नये, कारण हार तपासल्याशिवाय फेकू नये असा अनुभव आहे. त्याशिवाय आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आहे त्याच्यामुळे देवेंद्रजी काय खातील हे FDIची त्यांची टीम ठरवते. त्याच्यामुळे देवेंद्रांना पेढा देऊ नये किंवा काहीही मिठाई देऊ नये किंवा देवेंद्रजींना सांगावं की जे वरती येईल ते त्यांनी खाऊ नये, एवढ्या पद्धतीच्या अनेक सूचना त्यांनी दिलेल्या आहे. त्या अनुषंगाने पण काळजी घेतली जाणार? हो, आम्ही काळजी घेतो आहे, भारतीय जनता पार्टीचे सारे कार्यकर्ते मिळून काळजी घेतो आहे. तर 12 डिसेंबर रोजी नागपुरात भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागपूरकर जे आहेत त्यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य स्वागत केलं जाणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.